नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकूण जमिनीचा दाखला म्हणजेच आठ उतारा आता डिजिटल युक्त हा महसूल विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा उतारा आता कशा रीतीने डाउनलोड करायचा हे आता आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करत असाल तर कदाचित ही वेबसाईट अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये तुम्ही क्रोम ब्राउजर जर कधी ओपन केलेलं असेल तर या ठिकाणी हे जे तीन डॉट दिसत आहे या तीन डॉट वरती क्लिक करून खाली तुम्हाला डेस्कटॉप व्यू म्हणून ऑप्शन येईल तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो या वेबसाईट लिंक मी या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या बातमीमध्ये सुद्धा या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही ही वेबसाईट डायरेक्ट ओपन करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डिजिटल साइन सात बारा म्हणून ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं हे पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड तुम्हाला या रकान्यामध्ये टाकून खाली लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा लॉग इन आणि पासवर्ड हा मिळवायचा कुठून तर मित्रांनो याआधी मी डिजिटल संयुक्त सात बारा हा कशा रीतीने डाउनलोड करायचा याबाबत एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी या संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे वरती आय बटन तुम्हाला जे दिसत आहे या बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व त्यातून युजर आय डी आणि पासवर्ड कसा मिळवायचा याबाबत माहिती घेऊ शकता तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ सविस्तर पाहू शकता तर आता या ठिकाणी मी आता माझा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी मी लॉग इन करतो आता या ठिकाणी मी माझं युजर आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे आता आपण या ठिकाणी लॉग इन या बटनवरती क्लिक करूया तर या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारचं हे नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी डिजिटल साईन सात बारा म्हणून ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डिजिटल संयुक्त सात बारा डाउनलोड करू शकता तसेच आता नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे तो आहे डिजिटल साइन आठ ए म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला सुद्धा आपण याला म्हणतो तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डिजिटल सहयुक्त आठ अ नमुना तुम्ही डाउनलोड करू शकता आता या ठिकाणी मी डिजिटल साइन ए वरती क्लिक केल्यानंतर परत अशा प्रकारे या ठिकाणी हे पेज बदललेलं आहे या ठिकाणी आपण हेडलाईन वाचू शकतो या डिजिटल स्वाक्षरीत आठ अ लाच एकूण जमिनीचा दाखला असं सुद्धा आपण म्हणतो तर आता या ठिकाणी हे जे पेज ओपन झालेला आहे या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक सूचना दिलेली दिसतीये की आर एस फिफ्टीन रुपीज विल बी चार्ज फॉर डाउनलोड ऑफ एव्हरी एट ए धिस अमाऊंट विल बी डिडक्टेड फ्रॉम अवेलेबल बॅलन्स म्हणजे तुम्हाला आठ अ उतारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये एवढा चार्ज हा लागणार आहे तर आता हे पंधरा रुपये कशा रीतीने या ठिकाणी आपण पे करायचे ते पाहूयात वरती या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज अकाउंट म्हणून ऑप्शन दिसत आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याआधी मी जो डिजिटल संयुक्त सात बारा डाउनलोड करण्याचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे हे पेज ओपन झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिजिटल आर्ट ए डाउनलोड करण्यासाठीची जी फी आहे ती फी तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि या ठिकाणी खाली हा जो पे नाव म्हणून ऑप्शन आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर परत तुमच्या समोर अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला या चेक वरती क्लिक करून या कन्फर्म या बटन वरती परत क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर हे पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला विविध पेमेंट करण्याचे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे जसे की डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही ही जी फीज आहे ही या खात्यावरती जमा करू शकतात किंवा इंटरनेट बँकिंग वापरू शकतात किंवा भीम चा उपयोग करू शकता तर आता मी या ठिकाणी भीम यूपीआय वरती क्लिक करून भीम द्वारे माझ्या खात्यामध्ये मी पैसे या ठिकाणी जमा करून घेतो तर या ठिकाणी यशस्वीरित्या माझ्या खात्यावरती पंधरा रुपये या ठिकाणी जमा झालेले तुम्हाला दिसून येत आहे या ठिकाणी क्लिक करून मी जे पंधरा रुपये जमा केले त्याची रिसिप्ट मी डाउनलोड करू शकतो आणि आता मला रिसिप्टची आवश्यकता नाही कारण या ठिकाणी माझे पंधरा रुपये जमा झालेले दिसत आहे म्हणून मी आता या ठिकाणी समोरील हा जो ऑप्शन आहे कंटिन्यू यावरती मी परत या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतर आता परत तुम्हाला या ठिकाणी आता डिजिटल साइन एट ए वरती तुम्हाला करा क्लिक करायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर परत अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी आता आपल्या खात्यामध्ये पंधरा रुपये जमा झालेले या ठिकाणी दिसत आहे तर आता डिजिटल सहयुक्त एकूण जमिनीचा दाखला डाउनलोड करण्यासाठी खाली या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे यामध्ये सर्वप्रथम तुमची जमीन ज्या जिल्ह्यामध्ये येते तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तालुका तुमचा जो आहे ज्या तालुक्यात तुमची शेती येते तो तालुका सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ज्या गावामध्ये तुमची शेती ही आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाता नंबर म्हणून ऑप्शन दिलेला आहे हा खाता नंबर तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचा आहे मित्रांनो खाते क्रमांक काय असतो हे पाहण्यासाठी आता आपण सात बारा पोताऱ्याकडे आता आपण वळूया तर आता या ठिकाणी आपल्याला हा सात बारा दिसत आहे या सात बारावरती तुम्हाला या ठिकाणी नाव दिसून येतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक दिसून येतील ही जी नावं या ठिकाणी ज्या सिरियल न आहे त्या सिरियलनी या ठिकाणी समोर एका समोर एक खाते क्रमांक दिलेले आहे एक नंबरला हे जे नाव असेल तर या ठिकाणी एक नंबरचा हा खाते क्रमांक या नावाच्या व्यक्तीचा आहे तर अशा प्रकारे या नावाच्या सिरियल नुसारच या ठिकाणी खाते क्रमांक असतो तर हा खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी सातबाऱ्यावरती पाहायला मिळेल हा खाते क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईट वरती एकूण जमिनीचा दाखला डाउनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी लागणार आहे आता परत आपण वळूयात डिजिटल युक्त आठ अ उतारा डाउनलोड करण्याच्या वेबसाईटकडे तर आता या ठिकाणी आपण सातबाऱ्यावरती जो खाते क्रमांक पाहिला तो खाते क्रमांक आपण या ठिकाणी टाकूया मित्रांनो तुमच्याकडे खाते क्रमांक नसेल तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट नेम म्हणजे पहिलं नाव तसंच मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव त्याला आपण मधलं नाव असं सुद्धा म्हणतो त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव हे तुम्ही टाकून सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा आठ अ उतारा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता या ठिकाणी खाते क्रमांक टाकल्यानंतर आता डाउनलोड या ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डाउनलोड या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे परत एक मेसेज येईल या मेसेज मध्ये तुमच्या खात्यातनं पंधरा रुपये जे की आपण ऍड केलेले होते ते डिडक्ट केले जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिजिटल सहयुक्त आठ उतारा आपल्याला डाउनलोड झालेला या ठिकाणी दिसून येत आहे तर आता या फाईलला या ठिकाणी आपण ओपन करूया तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुम्ही आठ उतारा डाउनलोड केला असेल तर तुमच्या मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये फाईल मॅनेजरमध्ये जे डाउनलोड फोल्डर असतं त्या फोल्डरमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये हा उतारा डाउनलोड झालेला असेल तर आता या ठिकाणी या फाईलला आपण ओपन करूया तर अशा प्रकारे हा डिजिटल सहीयुक्त एकूण जमिनीचा दाखला आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेला दिसून येत आहे या ठिकाणी तुम्ही बारकोड पाहू शकता तसेच डिजिटल सही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसेच मित्रांनो या व्हिडिओ मध्ये लॉग इन आय डी मिळवण्याची प्रक्रिया होती तसेच बॅलन्स या अकाउंट मध्ये ऍड करण्याची रिटीने डाउनलोड करायचा याबाबत व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तसेच यापूर्वी सुरुवातीला मी या व्हिडिओच्या वरती आय बटन वरती सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ त्या माहितीसाठी सविस्तर पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद